नमस्कार मित्रांनो वेद फ्युचर प्रेडिक्टरवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनेक एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टमुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण जो हात मागवलेला आहे ते, ते आमचे जुने क्लायंट आहेत आणि त्यांचा एम थ्रू डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झाले होते काही वर्षांपूर्वी काही कारणामुळे मी त्यांचे नाव तुमच्यासमोर डिस्क्लोज नाही करू शकत आपणास जर एम पेसीमधून उच्च पद प्राप्त करायचे असेल तर आपल्या हातावर काही रेषांचे कॉम्बिनेशन असणे फार महत्त्वाचे असते या कॉम्बिनेशनमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जी रेषा बघणार आहोत ती आहे सूर्यरेषा आपल्याला पिक्चरमध्ये एक यल्लो कलरची रेषा दिसत आहे ती आहे सूर्याची रेषा तिने जी रेड रेषा आहे तिला आपण हृदय रेषा म्हणतो तिच्यासोबत एक त्रिकोण बनवलेला आहे बऱ्याचदा काय होते की हा त्रिकोण पूर्ण झालेला नसतो हा त्रिकोण कोणत्याही एका लाईनला टच होण्यापासून थोडा राहिलेला असतो अशा वेळेस अशा मुलांना बरेच स्ट्रगल करताना आम्ही पाहिलेलं आहे यानंतर दुसरी महत्वाची लाईन आहे भाग्यरेषा आपल्याला फोटोमध्ये एक रेड कलरची लाईन दिसत आहे त्याला भाग्यरेषा असे म्हणत असतात ही भाग्यरेषा आपल्या पहिल्या बोटाकडे झुकलेली असेल म्हणजेच गुरुपर्वताची बोट असते ते त्या बोटाकडे झुकलेली असेल तर ते पण एक साईन असते की आपल्याला एम पी एस चांगली पोस्ट मिळेल याची त्यानंतर आपण गुरुपर्वत बघू सर्कल सर्कलमध्ये जो पार्ट आहे त्याला गुरुपर्वताचा पार्ट म्हणतात तो चांगल्या पोजिशनमध्ये असणं फार गरजेचं असतं ज्याच्याने जा तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स जास्त जा भेटेल आणि त्याचबरोबर नंतर अधिकारी पुढे झाल्यानंतर निर्णय घेण्याच्या दृष्टीनं म्हणजे लीडरशिप क्वालिटी डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं तो चांगला असणे गरजेचं आहे त्यानंतर बोटांच्या उंची बघणे फार महत्वाचे असते सर्वप्रथम आपण बघू करंगळीची उंची करंगळीची उंची त्याच्या बाजूची फिंगर जी म्हणजे रिंग फिंगर असते त्या रिंग फिंगरच्या पहिल्या फॅलेंजेसच जी लाईन असते त्या लाईनपेक्षा थोडीही जास्त असणे किंवा त्या लेवलची असणे ही गरजेची असते त्यानंतर आपण रिंग फिंगरच्या उंचीबद्दल विचार करू रिंग फिंगरची उंची ही जे आपले पहिले बोट असते म्हणजे ज्याला आपण गुरुचे बोट म्हणतो अंगठ्यानंतरचे जे बोट असते त्याला आपण गुरुचे बोट म्हणतो तर त्या बोटापेक्षाही उंची ही, ही जास्त असणे गरजेचे असते रिंग फिंगरची त्यानंतर एक महत्त्वाचे साईन आपण पाहणार आहोत स्क्वेअरचे साईन म्हणजे चौकोन आसना गुरु गुरुपर्वतावर जे आपल्याला पिक्चरमध्ये दिसत आहे रेड कलरचा एक चौकोन आहे तो साईन फार महत्त्वाचा असते कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्हाला एकदम उच्च पद प्राप्त करायचं असेल तर असंही साईन असणं तुमच्या हातावर फार शुभ असते असे जर सेल तुमच्या हातावर असेल तर याची गॅरंटी आहे की तुम्हाला एम पी एस सीतून शंभर टक्के पोस्ट मिळेलच जर तुम्ही त्या दृष्टीने एम पी एस सीचा अभ्यास कराल तर त्यानंतर आपण मस्तिष्क रेषेचा विचार करू अनइंटरप्टेड आणि सरळ जर मस्तिष्क रेषा असेल तर तीही तुमच्या अभ्यासात तुम्हाला, तुम्हाला मदत करेल व त्या दृष्टीनं तुम्हाला पोस्ट मिळून देईल मित्रांनो जर तुमच्या हातामध्ये यापैकी काही रेषा कमी असताल किंवा काही रेषा जशा पाहिजेत तशा प्रकारच्या नसताल याचा अर्थ हे बिलकुल नाही की तुम्ही एम पी एस सी मधून चांगले अधिकारी नाही बांधणार आता तुमच्यासमोर एका विद्यार्थ्याचा हात आहे त्याने रिसेंटली राज्यसेवे थ्रू क्लास वन पोस्ट मिळवलेली आहे स्क्रीनवरचा फोटो जर तुम्ही बारकाईने पाहिला तर तुमच्या असे लक्षात येईल की सुरुवातीला आपण ज्या त्रिकोणाबद्दल बोललो सूर्यरेषेवरील जो त्रिकोण आहे तर हा त्रिकोण यांच्या हातावर पूर्णतः डेव्हलप झालेला नाही आहे या यामुळे यांना बरेच त्रास सहन करावा लागला की बऱ्याच वेळेस असं होत होतं की यांची प्रीज क्लिअर होत नव्हती आणि प्री क्लिअर झाली तर नंतर मेन्सला प्रॉब्लेम यायचा कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क घेऊन यांचं सिलेक्शन काही थोड्या मार्काने राहिलेलं होतं यासाठी आम्ही त्यांना काही उपाय सांगितले त्या उपायांचं यांनी पालन केलं आणि त्यानंतर त्यांना एम पी एस सीतून म्हणजेच राज्यसेवेतून पोस्ट भेटली यांनी केवळ माझ्यामुळेच पोस्ट मिळवली या मताचा मी बिलकुलही नाही आहे यांनी यांच्या अभ्यासाच्या बळावर पोस्ट मिळवलेली आहे फक्त जो पाच किंवा दहा पर्सेंट भाग्याचा रोल असतो आपल्या जीवनात तो मिळवण्यासाठी किंवा तो यांच्या बाजूने वळवण्यासाठी मी फक्त त्यांना काही प्रमाणात मदत केलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू